Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। ताई तू म्हणतेस तसं जर का ही हेमा करज तुमच्या घरी गेली नेत्राला भेटली नेत्राला कळलं नेत्रा अनिलला फोन कर अनिलना फोन कर त्यांना सांग हे सगळं घडलंय म्हणून हो हो हेमाला शोधायला हवं पण ती कुठल्याही परिस्थितीत तुला माहिती आहे ना नेत्रा अनिलच्या दारापर्यंत पोहोचली होती ती इथेही पोहोचूच शकते हेमाला शोधायला हवं पण ती पटकन कर काहीतरी नेत्रा आली असेल बघ मी कशी बघणार जा अचानक गाडी का थांबवलीस घरी नाही निदान बाहेर तरी माझ्याशी सगळं क्लिअरली बोलाल म्हणून थांबवली गाडी बाबा मला सांगाल हे सगळं काय चाललं म्हणजे बाबा तुम्हाला सगळं माहिती आहे नेत्राचं ऐकून करताय ना तुम्ही हे सगळं हो पण का नेत्रा आधी माझी सुरक्षा कवच वगैरे होती आणि आता ती काय तुमची आध्यात्मिक सल्लागार वगैरे झाली आहे का अद्वैत या सगळ्यात काय चुकीचं आहे बाबा काय चुकीचं काय बरोबर यात मला पडायचंच नाहीये मला हे सगळं आवडत नाही एवढंच आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नेत्रा आपल्या घरात राहतीये तिला आपण आपल्या घरातलं मानतो याचा अर्थ असा नाही होत की घरातली प्रत्येक गोष्ट आपण तिला सांगितलीच पाहिजे त्या बाईबद्दल ममता राजाध्यक्ष बद्दल तुम्ही सांगितलं ना नेत्राला तू विसरतोयस नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे तिला कोणी काय सांगण्याची गरज नाहीये सगळ्यांचा भूतकाळ माहितीये बाबा काय बोलताय तुम्ही येस मला प्लीज जरा सांगा हे सगळं काय अद्वैत ममताच्या बाबतीत जे काही घडलं या सगळ्याचा मी पुन्हा एकदा नव्यानं विचार करतोय कारण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो समज गैरसमज होतात मला क्लॅरिटी हवी आहे घाईघाईत माझ्याकडनं काही चुकीचा निर्णय घेतला गेला नाहीये ना काही गैरसमज तर झाला नाहीये ना बाबा पण आता इतक्या वर्षांनी आणि बाबा जर काही गैरसमज असता तर तो त्या बाईने क्लिअर केला असता आत्महत्या केली नसती तिने स्वतःची बाजू पटवून दिली असती ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे रूपाली बाई साहेब Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री